माई हुंडाई देत आहे रोजगाराची संधी. सेल्स एक्झिक्युटिव्ह ताबडतोब नेमणे आहेत. कणकवली, वैभववाडी, मालवण, देवगड, सावंतवाडी या तालुक्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित नेमणे आहेत. आपल्या अर्जासह आजच भेटा माई हुंडाई कुडाळ. फोन नंबर 9922-4290-07 अथवा 7447-44-2921. ईमेल आय डी hrm@ghatkegroup.com. राज्यात दुष्काळ पडला असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कोकण महाराष्ट्रात असून दुष्काळ स्थितीत कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही ही कोकणातील शेतकऱ्यांची चूक आहे का, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. मत्स्यमंत्री महादेव जानकर यांनी कोकणासाठी नेमकं केलं काय, मत्स्यमंत्र्यांना मासेमारी काय हेच माहिती नसल्याने ते कोकणातील मच्छीमारांचे काय समाधान करणार, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला. दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चेत भाग घेत नितेश राणे यांनी सवाल केला. पाहूया आमदार नितेश राणे नेमकं विधानसभेत काय बोललेत. शेवटी कोकणातला एक अध्यक्ष खुर्चीवर बसला आणि मगच कोकणातल्या आमदाराला न्याय मिळाला याच्यासाठी मी आपल्या मनापासून आभार मानतो. तरी लवकर संपवा अध्यक्ष महोदय. आता कोकणातले लोक हट्टी पण असतात हे पुढे सांगतो. अध्यक्ष महोदय, आज दुष्काळावर चर्चा करण्यासाठी सकाळपासून जवळपास 12 वाजल्यापासून 5:20 आपण दुष्काळावर चर्चा करतोय. अध्यक्ष महोदय, माझ्या अगोदर चौधरी मॅडम बोलल्या, आमचे संजय कदमजी बोलले, आम्ही सगळे कोकणातल्या भागातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. आज 5 तासानंतर माझ्या डोक्यामध्ये एवढेच विचार आहे की नेमकं कोकणातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी कुठे चुकले हे खरं म्हटलं तर माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. माझ्या अगोदर झालेल्या प्रत्येक भाषणामध्ये अध्यक्ष महोदय प्रत्येकाने जे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातून आलेले आमचे सहकारी लोकप्रतिनिधी आहेत प्रत्येकाने त्यांच्या भागामध्ये दुष्काळाची काय परिस्थिती आहे आणि किती लोकांनी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्याच्याबद्दलची माहिती आपल्या समोर मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या कोकणातली एवढीच चूक आहे का की आमच्या इकडला शेतकरी आत्महत्या करत नाही. आमची एवढी चूक आहे का की आमच्या इकडे 10वी आणि 12वीमध्ये दरवर्षी कोकणातले बोर्डचे विद्यार्थी 1 नंबरवर येतात ही आमची चूक आहे का. अध्यक्ष महोदय, आमची एवढीच चूक आहे का की आमच्यातला जो शेतकरी आहे तो कधी NPA होत नाही, प्रत्येक पायीन पायी परत त्या बँकेला परतफेड करतो, हे कोकणातल्या शेतकऱ्याची नागरिकाची आता चूक झाली आहे का? कारण का प्रत्येक पूर्ण परिस्थिती बघितल्यानंतर आमच्याच कोकणावर अन्याय का होतोय हा आम्ही तिकडे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आज विचारण्याची वेळ आलेली. अध्यक्ष महोदय, दुष्काळ म्हटला तर फक्त उर्वरित महाराष्ट्राकडे बघितला जातो आणि कोकणामध्ये जसं काय सगळं काय आलवेल आहे हे अशीच परिस्थिती विचारून आम्हाला कोण विचारायलाच तयार नाही. म्हणजे जसं काय तिथे सगळं काय व्यवस्थित होतं, भरपूर पाऊस पडणं म्हणजे काय तिथे प्रश्न उरलेच नाही असे असं आपण म्हणू शकतो का? अध्यक्ष महोदय, कधीतरी राज्य सरकारनी आणि संबंधित लोकांनी कोकणाकडे नीट पाहावं. अध्यक्ष महोदय, दुष्काळाची व्याख्या ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे जसं आमच्या संजय कदमजींनी सांगितलं आमच्याकडे मत्स्य दुष्काळ हे फार बारकाईने बघण्याची फार गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, कोकणाची अर्थव्यवस्था आंबा, काजू, सुपारी, पर्यटन आणि मत्स्य मासेमारीवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पण आज कोकणातल्या मासेमारीची काय परिस्थिती आहे? आमचे मंत्री जानकर साहेब आहे, 5 वर्ष जानकर साहेबांनी कोकणाच्या मासेमारीसाठी मत्स्य मासेमारांना जगवण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी आम्ही मांडलेल्या या विधिमंडळातल्या प्रश्नासंबंधित या खात्याने नेमकं काय केलंय हा खरं म्हटलं तर प्रश्न त्यांनी आज खरं सांगितलं पाहिजे होतं. मला वाटलं तर समोर बसले चेहऱ्यावरच प्रश्न विचारीन, कदाचित वरते उठून त्यांच्या उत्तरामध्ये मला काहीतरी सांगतील. कारण का आता आम्ही प्रश्न विचारून विचारून अध्यक्ष मध्ये आम्ही सगळेजण थकलेलो आहे. कारण का मच्छीमारांचा प्रश्न कुठेही सुटत नाही, LED लाईट लावून फिशिंग बंद होत नाहीत, परप्रांतीय जे मासेमारी करायला आमच्याकडे येतात त्यांच्यावर कोण कारवाई करायला तयार होत नाहीत. अंमलबजावणी कक्ष जसा आमच्या चौधरी मॅडमनी विषय काढला, आता हा काय पहिल्यांदा त्यांनी तो विषय काढला नाही. अध्यक्ष महोदय, असंख्य वेळी भाषण केलेली आहे पण जानकर साहेबांना त्या विषयाचं माहीतच नाही. म्हणजे आता अमिताभ बच्चनला सांगितलं काय बाबा तू क्रिकेट मॅच खेळ अशी परिस्थिती झालेली. अध्यक्ष महोदय, कारण का विषयाचा गंधच नाही.
आश्चर्य असं वाटतं की गेल्या काही वर्ष अगोदर ह्याच 5 वर्षामध्ये जानकर साहेब वेंगुर्ल्यामध्ये आले चौधरी मॅडम आणि LED लावून लाईट फिशिंग स्वतःच करत होते तिकडे. म्हणजे आम्हाला वाटलं की हा कसले मंत्री आहे. अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री साहेबांना किंवा कुठेतरी मी सांगेन, आपल्या सरकारला विनंती करेन की मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री नेमणूक करत असताना काहीतरी क्वालिफिकेशन, काहीतरी पार्श्वभूमी तुम्ही पाहावी. म्हणजे कोणालाही उठून कुठलाही मंत्री आपण बनवत असाल तर असं चालणार नाही अध्यक्ष महोदय. उदाहरण, आमचे शेलार साहेब जेव्हा आता शालेय शिक्षण मंत्री झाले, विद्यार्थी चळवळीतला माणूस जेव्हा पुढे येऊन शालेय शिक्षण किंवा शिक्षण मंत्री होतो तेव्हा कुठे ना कुठेतरी शिक्षण खात्याला तो न्याय देईल अशी अपेक्षा आपल्याला सगळ्यांना वाटते. तसंच मोदी साहेबांनी केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयामध्ये परराष्ट्र खात्यातले एक अधिकाऱ्याला मंत्री बनवलंय, त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने त्या खात्याला न्याय होईल मिळेल अध्यक्ष महोदय. पण तसं जानकर साहेबांना काहीच माहिती नाही. साधा त्यांना 5 माशांचे प्रकार तरी आमच्या समोर सांगायला सांगा आणि ते त्यांनी सांगितलं तर मी काही हरीन अध्यक्ष महोदय. म्हणजे नेमकं आम्ही न्याय मागायचं कोणाकडे आणि नेमकं आमच्या इकडे मच्छीमारांना न्याय मिळणार आहे का, LED लावून फिशिंग बंद होणार आहे का, हा खरं म्हणलं तर प्रश्न ह्या निमित्ताने विचारायचा आहे. कारण आमच्या इकडे जो मत्स्य दुष्काळ आज मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालाय अध्यक्ष महोदय, मासे मच्छीमार आज बोलतायत की आम्ही आत्महत्या करायला तयार आहोत. अध्यक्ष महोदय, ज्या मी काही मच्छीमारांना बोलत होतो ते मला बोलतात की नितेशजी आता आम्हाला त्या समुद्रामध्ये बुडून मरण्याची पाळी आली आहे अशी परिस्थिती आज समुद्रामध्ये अध्यक्ष महोदय तयार झालेली आहे. अध्यक्ष महोदय, ह्या बाबतीमध्ये ह्या दुष्काळाच्या चर्चेच्या निमित्ताने अगर उत्तर भेटणार असेल तरच त्या गोष्टीला अर्थ आहे. नाहीतर नुसतं वरती उठून आम्ही हे करू ते करू, त्या खात्याचे मंत्री, संबंधित खात्याचे मंत्री काय मीटिंग काय घेतात, फोटो काय छापून आणतात आणि पेपरामध्ये छापल्यानंतर आम्हाला वाटतं प्रश्न सुटले. पण 5 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, एक प्रश्न सुटलेला नाहीये. मासेमारी संबंधित कुठलंही आम्हाला उत्तर भेटलं नाहीये. मग नेमकं आम्ही ह्या चर्चेमध्ये भाग घ्यायचा कशाला, अशा मंत्र्यांना प्रश्न विचारायचे कशाला, हा खरं म्हटलं ना आमच्या समोरचा प्रश्न आलेला आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, आज या दुष्काळाचा संबंधित प्रश्न जेव्हा हा चर्चा आली मला मुद्दामून बोलायचो. नाहीतर आपल्याला वाटत असेल हा कोकणातला आमदार, ह्याच्याकडे तर पाऊस जोरदार होतो तर ह्याला कशाला बोलायचं. तसेच आमचे गोरे किंवा विश्वजित कदम माझ्याकडे बघून हसायला लागले, अरे बाबा तू कशाला बोलतोय, अरे बाबा आम्ही बोललो नाही तर समोरचा माणूस उठून आमच्याला काय न्याय देणार नाही. कारण का 5 वर्ष बोलून बोलून आम्ही सगळेजण थकलो आहे. म्हणजे आता या तर त्यांचा राजीनामा घ्या, या तर मग मत्स्य दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मी करा म्हणलं तर सरकारकडे या निमित्ताने करीन. म्हणून जास्त वेळ अध्यक्ष घेणार नाही. शेवटचा तुम्ही काही मिनिटं माझ्याकडे दिलेली आहेत आणि आमचे बिसे साहेबांची परिस्थिती काय हे मला चांगली जाणीव आहे. कारण आज AC फार जोरदार चालू केलेली आहे, कदाचित हाऊस लवकर संपावं म्हणून AC आज फास्ट केली असेल अशी माझी समज आहे. म्हणून जास्त वेळ ना घेता आपण 5 तासानंतर मला बोलण्याची संधी दिली आणि जानकर साहेबांना आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना मी विनंती करीन, तुम्हाला काय न्याय द्यायचा असेल तरच इकडे भाषण करा, नाहीतर उर्वरित जे काय 2-4 महिने आहेत त्याच्यापेक्षा हे खातं दुसरं कोणाला द्या. ते आता तुम्हाला दिलं तरी चालेल किंवा आमच्या चौधरी मॅडमला तरी द्या, त्यांना मासे कुठले खायचे हे तरी माहिती असेल, कुठल्या मासामध्ये किती काटे आहेत हे तरी माहिती असेल. अशा माणसाला अगर खातं दिलं तर आम्हाला काहीतरी न्याय भेटेल असं मी या निमित्ताने सांगेन आणि इथेच थांबीन. जय जय महाराष्ट्र. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.